पंढरपूर 65 एकर प्लॉट वाटप संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून अमोल शिंदे यांच्या प्रयत्नानं निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी म्हटले की त्यासंबंधी कायमचा तोडगा काढणार आहे. एकाच दिवशी एकाच वेळी प्लॉट वाटप व्हावे असे तानाजी सावंत यांनी म्हटले. पंढरपूर येथे वर्षभरात 4 वारीला वारकरी भाविक 65 एकरमधील प्लॉट घेऊन 3 ते 5 दिवस नित्य नेम करण्यासाठी मुक्कामी राहतात. पूर्वी वाळवंटामध्ये राहत होते, परंतु स्वच्छतेचे कारण समोर आले आणि सर्वांना 65 एकरमधील प्लॉटमध्ये राहण्यासाठी ती जागा खुली केली आहे असे कोर्टात सांगण्यात आलं आहे. पण 65 एकरमधील प्लॉट घेण्यासाठी वारकरी भाविकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक वारीला प्लॉट घेण्यासाठी स्वतंत्र नवीन अर्ज करावा लागत आहे. प्रत्येक वारीला 65 एकरमध्ये दिंडी वेगळी असते. प्रत्येक वारीला त्या त्या दिंडीला वेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे, दिंडी मिळणे कठीण होत आहे. एका दिंडीला एका वर्षात फक्त 3 ते 5 दिवस तो प्लॉट अपेक्षित आहे. त्यामुळे 65 एकरमधील प्लॉट संदर्भात खूप त्रास होत आहे. तो संपवून भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम घडावा यासाठी सहकार्य करावे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तानाजी सावंत, शिवाजी सावंत, अमोल शिंदे यांच्या प्रयत्नानं सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली. 65 एकरचं वाटप एका दिवशी होत नाही आणि प्रत्येक दिंडीला दरवेळेला 1 नंबर मिळत नाही. त्यामुळं यावर्षी 50 नंबर मिळाला, पुढच्या वर्षी 70 नंबर मिळतो. पाठीमागून येणाऱ्या वारकऱ्यांना मंडप सापडत नाही, दिंडी सापडत नाही, त्यांनाही त्रास होतो, दिंडी प्रमुखांनाही त्रास होतो. आणि म्हणून प्रशासनानं 65 एकरचं नियोजन थोडंसं व्यवस्थित दिंडी प्रमुखांनी वारकऱ्यांच्या हिताला डोळ्यासमोर ठेवून करायला हवं होतं, केलं नाही. की वर्षभरामध्ये ज्या 4 मोठ्या वारी असतात त्या वारीमध्ये खूप त्रास होतो आणि म्हणून त्या 65 एकरचं नियोजन व्यवस्थित व्हावं. त्यावेळेला सावंत सरांनीही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं 1 टाइम 1 डे याचं वाटप झालं पाहिजे. वास्तविक पाहता हे वाटप प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं त्याचा वारकऱ्यांना त्रास होतोय आणि म्हणून आम्ही या संबंधानं पाठीमागं आंदोलनही केलेलं आहे. याची नोंद जर कॉम्प्युटरला झाली तर दरवेळेला ते प्लॉट वाटप व्यवस्थित होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे. त्यांनी त्याच्यावर तोडगा काढण्याचाही शब्द आम्हाला दिलेला आहे. स्वराज कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन 2 BHK फ्लॅट उपलब्ध. उपलब्ध सुविधा, दर्जेदार बांधकाम, प्रशस्त पार्किंग, बॅकअप सह 2 लिफ्ट, उत्तम कनेक्टिव्हिटी, नामवंत बँकेकडून गृहकर्ज उपलब्ध. स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर. संपर्क 98519 59 78 74.